लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। कापूस सोयाबीनसह इतर शेतमालाच्या झालेल्या भाव कपाती संदर्भात मानवतमध्ये सर्वपक्षीय सर्व संघटनेच्या वतीने दिनांक 2 जानेवारी रोजी भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात आलाय। सदरील मोर्चा हा मानवत नगर परिषदेपासून शहरातील प्रमुख व्यापारपेठ मार्गाने काढण्यात आला आणि शहरातील महाराणा प्रताप चौक येथे हा मोर्चा दाखल झाला। यावेळी प्रेरणाताई वरपुडकर यांनी मोर्चातील शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चातील जनसमुदायास मार्गदर्शन करून या मोर्चाचा समारोप करण्यात आला। सर्वपक्षीय सर्व संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन मानवत तहसीलदार नकुल वाघुंडे यांच्या मार्फत देशाचे प्रधानमंत्री यांना पाठवण्यात आले आहे। यावेळी विविध संघटनांच्या वतीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की अन्नधान्य आणि तेलाच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारचा अखत्यारीत 7 प्रकारच्या शेतमालाचे वायदे बाजारावरील मागील वर्षी बंदी घातली होती, आता पुन्हा ही बंदी 1 वर्ष वाढण्याचा आदेश काढण्यात आले आहेत। त्यामुळे डिसेंबर 2023 पर्यंत कायम राहणार असून त्यामुळे सोयाबीन, कापूस, हरभरा, मूग, मोहरी, गहू, तांदूळ आदी पिकांची दरवाढ थांबली आहे। 2023 वायदे मंडळाने केले नसल्याचे कापसाच्या दरात मोठी घट झाली। उद्योग धार्जिण केंद्र सरकार जाणून बुजून शेतकऱ्यांचे नुकसान करण्यासाठी आयात धोरणामध्ये बदल करत आहेत। या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चात शेतकरी संघटना, आम आदमी पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, ठाकरे गट, मार्क्सवादी, कम्युनिस्ट पक्ष यांच्यासह विविध संघटना आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मानवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रमेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंद बनसोडे, पोलीस उपनिरीक्षक रमेश गिरी यांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात शेतकऱ्याच्या पिळवणुकीचं षड्यंत्र जे रचलेलं आहे, जर शेतकऱ्याला हे केंद्र सरकार जर असं छळणार असेल, शेतकऱ्याची लूट करणार असेल, शेतकऱ्याला वेठीस धरणार असेल, शेतकऱ्याचा जिथं प्रश्न आला तिथं कायदा जर हातात न घेता पायदळी तुडवणार असेल, जर आमच्या प्रश्नावर जर हे विधानसभेत प्रश्न मांडणार नसतील, तर मग हे कायदा जर पायदळी तुडवत असतील तर आम्ही कायदा हातात घेऊ आणि मोठं आंदोलन इथं उभं करू, एवढं मी या ठिकाणी प्रशासनाला सांगतो। धन्यवाद। त्यांनी दोघांना मिळून जे काही वायदे बाजारावर जी बंदी आणलेली आहे, ही बंदी जर नाही उठवली तर शेतकऱ्याचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होत राहणार आहे आणि शेतकरी आत्महत्याही वाढणार आहेत। तर हे न होऊ देण्यासाठी वायदे बाजारावरली बंदी नाही उठवली तर येणाऱ्या काळात सर्व आम्ही शेतकरी सर्वपक्षीय सर्व संघटना मिळून फार मोठं आंदोलन उभं करणार आहोत। भारतामध्ये आता लोकशाही राहिली नाही, लोकशाही राहिली नसून एक हिटलरशाहीकडे असा देश वळायला लागलेला आहे। कारण काय झालेलं आहे माहिती का, एखाद्या राज्यावर जर राज्य करायचं असेल तर दुसऱ्या केंद्रातले प्रतिनिधी येतात आणि तिथले आमदार फोडतात, तिथले आमदार विकत घेणं असा हा कार्यक्रम चालू झालेला आहे। म्हणून सामान्य जनतेचे जे काही प्रश्न असतील ह्या प्रश्नाकडे ह्या केंद्र सरकारचं कुठल्याही प्रकारचे लक्ष राहिलं नाही। कारण मतदान कोणालाही होऊ आणि निवडणुकीत कोणी निवडून येऊ, परंतु सत्ता मात्र मोदीचीच येणार, बीजेपीचीच येणार अशा प्रकारच्या धोर। लोकप्रश्न न्यूज 24 साठी प्रतिनिधी प्रवीण घागरे, मानवत। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।